देशभरातील रेल्वे अपघात रोखण्यासाठी काय केलं, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल, 4 आठवड्यात माहिती देण्याचे कोर्टाचे आदेश. आता पतीऐवजी मुलांच्या नावे पेन्शन करता येणार, केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाकडून कायद्यात बदल. मुंबईत मनोरंजन महागणार, मुंबई महानगरपालिका चालू वर्षात रंगभूमी करात वाढ करण्याच्या तयारीत. 2 दिवसात राज्याला 500 कोटींचा फटका, ट्रक चालकांच्या देशव्यापी संपात राज्यातील ट्रक चालक सहभागी झाल्यानं जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर विपरीत परिणाम. पुण्यात रब्बी हंगामातील पेरणीसामध्ये 11% घट, यंदा डिसेंबर अखेर 48.65 लाख हेक्टरवर पेरणी. अपुरा पाऊस पडल्यानं पेरण्या कमी झाल्याचा कृषी विभागाचा अहवाल. पुण्यातील तापमान 2 अंशाने वाढलं पुढील 72 तासात. हवामान ढगाळ वातावरणात राहणार असून पहाटे धुकं पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.